राजकीय वैर आणि एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेतली. मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांनी आस्थेने विचारपूस केली. तसेच धनंजय फार दगदग करू नकोस, तब्येतीची काळजी घे असा मायेचा सल्ला देखील पंकजाताईंनी दिला. गेल्या आठवड्यात परळीत धनंजय मुंडे यांच्या कारचा अपघात झाला होता. परळीत प्राथमिक उपचार करून त्यानंतर त्यांना मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान विविध राजकीय नेते त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत आहे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धनंजय मुंडे यांची भेट घेऊन प्रकृतीची माहिती घेतली होती. त्यानंतर आज पंकजाताईंनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. बुधवारी रात्री 7:30 वाजता पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या भेटीकरता ब्रिज कँडी रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनी भावाची आस्थेने विचारपूस करून फार दगदग करू नकोस, तब्येतीला जप असा आपुलकीचा सल्ला दिला. तसेच अपघात कसा घडला याची देखील सविस्तर माहिती घेतली. सुमारे अर्धा तास बहीण भावामध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. काही लागलं तर कळव असं म्हणत पंकजाताईंनी धनंजय मुंडे यांचा निरोप घेतला. राजकारणाचा स्तर ढासळलेला असताना उठसूट आरोप करून बदल्याची भावना ठेवून बदनाम करण्याच्या दृष्टीने चिखलफेक वाढलेली असताना आज पंकजाताईंनी धनंजय मुंडे यांची भेट घेणं हे सुखवणारं चित्र आहे.